पुन्हा आपण शारदाबाई पवारांच्याकडं येऊ, म्हणजे पवार साहेबांनी सगळं म्हणजे बऱ्याचदा खूप सांगितले, त्यांच्या आयुष्यावर एकूण प्रभाव सगळा आहे तो बाईंचा आहे, म्हणजे शारदाबाईंचा आहे. तर तुम्ही नातू म्हणून, अनेक त्यांची नातवंड असताना सुद्धा तुम्ही नातू म्हणून, तुमचे आणि बाईंचे जे जिव्हाळ संबंध होते ते कसे होते? बाईंना जेवढी नातवंड होती त्यांची मुलं मुली आणि त्यांना झालेली मुलं मुली म्हणजे बाईंची नातवंड, त्याच्यामध्ये माझं नशीब चांगलं. सगळ्यात मुलांच्यामध्ये जर बाईंचं कोण लाडकं नातवंड होतं तर ते अजित होतं. मुलांच्यामध्ये, मुलींच्यामध्ये माझी मोठी बहीण विजया होती, नंतर सुप्रिया, आमच्यानंतर बऱ्याच वर्षाने सुप्रिया झाली, कारण माझा 59 जन्म, सुप्रियाचा 69 जन्म, असं. त्याच्यामुळं आम्ही लोक म्हणजे नातवंड लाडके असल्यामुळं आम्हाला तिथं म्हणजे जिथं शिस्त असली पाहिजे तिथं शिस्तही असायची, म्हणजे उगीच लाडकं आहे म्हणून कसंही वागून पण चालायचं नाही, पण इतरांच्यापेक्षा सारा झुक्तमाप सगळ्या बाबतीमध्ये जास्त दिसं मिळाय तुम्हाला मिळायच. हां, त्याच्यामुळं कुठल्या खेळायच्या करता खेळलं तरी ते समजून घ्यायच्या, मान्य करायच्या. आम्ही त्या काळात खेळ म्हणजे विट्टीदांडू, भोवरा, पतंग, सुरपाट्या, लगोर, हे क्रिकेट, अशा प्रकारचे खेळ आमच्या काळामध्ये चालायचे, कबड्डी, खो खो, आणि हे सगळे खेळ चालायचे, गोट्या. तर त्याच्यामध्ये जिंकल्यानंतर गोट्या पण माझ्या कुठं असायच्या तर त्या आजींच्याकडे असायच्या, किंवा काही खायला पण काही पाहिजे असेल तर आजींच्या जवळ असायचं, ते मला अधिक हक्काने मिळायचं. पण आज मी विचार करतो तर ते चुकीचं आहे, कारण माझीच भावंड मला माझे लाड चालायचे, इतरांना थोडंसं ते वेगळं ट्रीट केलं जायचं हे असं नसावं. मग त्याचा लहान मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. शेवटी घरातल्यांनी कुणी पण मुलांना मुलींना घरामध्ये वाढवताना, संस्कार करताना, त्यांच्यावर प्रेम करताना एवढा भेदभाव कुणी करू नये असं मला वाटतं.